नमस्कार मी विशाल परदिशा आपण बघताय महामुंबई बुलेटिन चला जाणून घेऊयात मुंबई आणि उपनगरातल्या वेगवेगळ्या घडामोडी सुरुवात करूयात चर्चेतल्या बातमीने बातमी अशी आहे की मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा महामेळावा पार पडला यावेळी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि यावेळी महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे सरकारी योजनांमध्ये विरोधकांकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला तर फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांच्या ट्रॅकमध्ये म्हणजे ट्रॅपमध्ये आपण अडकायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आपण देखील थोडस त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात यांच्यावर विश्वास कोण ठेवेल पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या तीन पक्षांशी नव्हती आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह रोज खोटं बोल पण रेटून बोल आणि त्या खोटं बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोश्यावर जिंकता येत नाही त्याच्यामुळे आता यांच्या असत्याच जीवन संपलेलं आहे अर्थात त्यांना एक चटक देखील लागली खोटं बोलायची म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का मला आता थोडी शंका वाटते सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटंच बोलतात त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू यावेळी गाफील राहायचं नाही आहे जशाच तसं उत्तर आपल्याला द्यायचं आहे बहीण माझी लाडकी सांगाल आणि त्याच्यामध्ये किती फायदा सांगाल आणि सकाळी नऊ वाजता येऊन ते काहीतरी वेडं वाकडं बोलून जातील आणि दिवसभर त्या वेड्या वाकड्यावरच आपली माध्यमही चालतील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू या ट्रॅपमध्ये फसायचं कारण नाहीये आपण जे पॉझिटिव्ह काम केलंय ते पॉझिटिव्ह काम हे रोज बोललं पाहिजे प्रत्येकाने बोललं पाहिजे वारंवार बोललं पाहिजे तरच ते लोकांच्या मनामध्ये भिंत पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते काल सांगितलेलं आज कोणाच्या लक्षात राहत नाही त्यामुळे जे चांगलं केलंय ते रोज सांगितलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत निवडणुकीकरता करता योजना केली मग पैसे कुठनं आणणार मग योजना होणारच नाही पण हे किती हुशार लोक आहे तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत हा फॉर्म घराघरात वाटत आहेत म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात ते सख्य झाल्याचं आव्हाणत जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहे मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे मी हे बोलू का आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका मग काही अडचण नाही आहे तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या युतीमध्ये प्रत्येक पक्षाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि कॉम्प्रोमाइजची भूमिका असेल तरच अस युती टिकत असते कॉम्प्रोमाइजची भूमिका नसेल तर कुठलीही युती ही टिकत नाही आणि म्हणून मी माझं पाहून घेईल दुसऱ्याचं काय होईल ते पाहून घेईल असं चालणार नाही असं चाललं तर आपण आपला घात करू हे लक्षात घ्या की आपल्या समोरचे लोक या विजयाने हुरळून गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत आणि आपण जर आपली ताठी ठेवली आपण जर मी फक्त माझ्यापुरतं पाहीन दुसऱ्याचं पाहणार नाही अशा प्रकारची मानसिकता ठेवली आपण शेक चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेक चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल आज महायुतीने आपल्या महाराष्ट्राचं चित्र पालटलंय सगळी कामं ठप्प होती आपलं सरकारी आयच्या अगोदर सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते याला स्टे त्याला स्टे कारशेड बंद मेट्रो बंद रस्ता बंद समृद्धी बंद कोस्टल बंद अटल सेतू बंद काय चालू होतं सण उत्सव सगळे बंद एकच चालू होतो फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम ते जाऊ दे त्याच्यात नाही किती विरोधकांनी आटापिटा केला सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडेल सरकार पडेल सरकार पडेल, पडेल। महिन्यात पडेल दोन महिन्यात पडेल पण सरकार काय पडलं नाही पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आणि ज्या योजना आपण जाहीर केल्या कल्याणकारी परवाच्या दिवशी त्या बघून तो विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते एकदम पांढरे फटाक झाले होते काय करायचं काय बोलायचं काय टीका करायची हे सुचत नव्हतं त्यांना अजितदादा तिकडे अर्थसंकल्प मांडत होते तेव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते कावरे बावरे झाले होते एकदम काय होणार कसं होणार काय हे सगळं खोटं आहे हे होणार नाही कुठून पैसे आणणार अरे कुठून पैसे आणणार आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघाने बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही आरबीआय नाही गाईडलाईन नाही कुठलं काही आम्ही तोडलं नाही सगळं नियमात बसून केलं कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे ही, ही भावना आमच्या मनामध्ये आहे स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही आम्हाला लोकांना द्यायचे आहे राहुल गांधी म्हणाले होते खट खटाखट खट, खट खटाखट एक लाख भरा ते बोलल्यावर लगेच ते सभागृहामध्ये त्यांना लागलं ला। मला त्यांनी त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला लोकांनी खट खटाखट खट खटाखट एक लाख रुपये देणार म्हणाले पण लोकांनी विश्वास ठेवला का मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं की नाही व तुम्ही पेढे कसले वाटतय येड्यासारखे मोदीजी तिसऱ्यांदा हॅट्रिक झाले म्हणून पुढे वाटत आहे का तुम्ही तिसऱ्यांदा हरले हरायचे हॅट्रिक केले म्हणून पिढे वाटत आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह केलं खोटं फसवलं हे आरक्षण जाणार संविधान बदलणार आदिवासीचं आरक्षण जाणार मुसलमानांना हे करणार ते करणार दलितांवर अन्याय करणार दलितांचं आरक्षण जाणार हे फसवलं तुम्ही ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जागा कमी आल्या पण जाणीवपूर्वक माझ्या आदिवासी समाजामध्ये माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये संविधान बदललं जाणार समान नागरिक कायदा येणार आपलं आरक्षण जाणार सोपार हे कशा करता अशा पद्धतीनं आपला जो सकारात्मक प्रचार होता त्याला नकारात्मक पद्धतीनं लोकांच्या समोर नेण्याचं काम ह्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये केलं जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तिथं ते झालं आणि त्याचा फटका हा आपल्याला बसला त्यामध्ये काही समाज तेही नाराज झाले आणि त्यांच्या पण मनामध्ये काही भीती आली विशेषतः मायनॉरिटीमध्ये आणि त्याही गोष्टीची फार मोठी किंमत आपल्याला सगळ्यांना मोजावी लागली विरोधक या योजनेमुळं थोडेसे गडबडलेले आहेत थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये त्याचबरोबर महिलांना तीस गॅ तीन गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण सकारात्मकच बोलायचं विकासाच बोलायचं मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल माझा सोलापूर जिल्हा असेल अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली त्याच्यामुळं त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली हलक्या कानाचा राहू नका ना नाही तर हा असं असं म्हणत होता हा तर आता कामालाच लागलेला आहे आणि आता ह्याला तिकीट मिळाले का ह्याला वर्ण कोणी सांगितलंय का वर्ण नाही खालणं नाही मधनं नाही त्याच्यामध्ये जे काही वरिष्ठ ठरवतील त्याच्यावर विश्वास ठेवा एक आता आपला महायुती हा परिवार आहे ह्या परिवारावर प्रमुखांच्यावर आपण विश्वास टाकला पाहिजे